से संस्थापक राजे छत्रपति शिवराय, संभाजीनगर शहरातील आणि परिसरातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर, इथूनच राज्याची दिशा फिरते। त्या शहरात आज आपण विराट रूपाने जमला, त्यामुळे मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो। प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात एकाच वेळी एक सभा व्हायला लागल्या। संभाजीनगरनं तर हे विराट रूप दाखवून सगळेच रेकॉर्ड तोडलेत। रेकॉर्ड ब्रेक संभाजीनगर, ऑगस्टला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला। इकडच्या कोपऱ्यातला थोडा आरडा कमी करा, बरं पाय पडतो तुमच्या। आपण एक 20-30 मिनिटच घेऊ, फक्त शांत बसा। आता दिवस लय जवळ आलेत आपले, आपल्या पिढ्यांना फार मोठी बदल होणार आहे। मी पुन्हा एकदा हात जोडून सांगतो बांधवांनो, 31 मिनिटासाठी शांत बसा। मराठ्याच्या नशिबाने ही संधी चालून आली, हिचं सोनं करू आपण सगळेजण। एकोणतीस ऑगस्टला आंतरवाली हा लढा सुरू झाला। हा लढा वर्षानुवर्ष आणि पिढ्यांना पार सुरू आहे। याच लढ्यासाठी अण्णासाहेब पाटलांनी आपलं बलिदान दिलं। याच लढ्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटलांनी बलिदान दिलं। याच लढ्यासाठी देवीदाजी वडजे साहेबांनी बलिदान दिलं। याच लढ्यासाठी विनायक मेटे साहेबांनी बलिदान दिलं। याच लढ्यासाठी काकासाहेब शिंदेंपासून 45 आपल्या भावांनी बलिदान दिलं। आपल्या दिवसात येणार नाही। एकोणतीस ऑगस्टला आंतरवालीत हा लढा सुरू झाला। जशा या ठिकाणी माता मावल्या बसल्या, अशाच माता मावल्या आंतरवालीत बसल्या होत्या। भावांना, मी या मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर असल्या कारणानं तुम्हाला सगळं कथन करणार आहे। अर्धा घंटा वेळ आहे, बोलू ना। कारण हे मराठवाड्याचं मुख्य द्वार आहे, इथूनच राज्याची दिशा फिरते, म्हणून इथं सांगणं गरजेचं। एकोणतीस ऑगस्टला आंतरवाडीत लढा सुरू झाला। 3 दिवस झाले, अचानक काय झालं माहित नाही। डबल आवाज कस काही तो आज मला मम्माला काही सुधरत नाही बरं का। तिसरा दिवस उघडा, आणि अचानक आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला।
काय झालं माहित नाही, लोकशाहीच्या आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून हे आंदोलन सुरू होत. माता भावल्या मंडप मध्ये लयच कमी केला काय मग? आरक्षणार नाही आवाज आहे तुम्ही असं कसं? काय झालं आम्हाला कळालं नाही. आमच्या आया बहिणी मराठ्यांच्या त्या मंडपात बसल्या होत्या. इतका भीषण हल्ला झाला की माता माऊल्यांच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. एका माऊलीच्या डोक्यात 17-17 पेक्षा जास्त टाके फोडले. चेहऱ्यावर इतक्या पट्ट्या होत्या की चेहरा सुद्धा दिसत नव्हता. एक 9 वर्षाची मुलगी तिच्या पायातून इथून गोळी घुसली आणि बाहेरून निघाली. 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी त्या मुलीच्या पायात निघालं. तुम्ही आमच्या पोरांना मारला असतं तर आम्हाला काय वाटलं असतं? त्या निष्पाप माता माऊलीने तुमचं काय केलं होतं? मी माझ्या जीवनात इतकं निर्दयी सरकार कधीच बघितलं नव्हतं. एका पोराच्या छातीत आणि पोटात 35-35 गोळ्या घुसल्या चेहऱ्याच्या. आत्ताही ते पोरं लिहिला होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. काल 2 पोरं गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. आम्ही असं काय पाप केलं किंवा आमचं असं काय चुकलं की तुम्ही एवढा भीषण हल्ला सरकारनं आमच्यावर घडून आणला? भावा हो, याचा प्रश्न विचारला सरकारकडून याचं उत्तर अजूनही आलं नाही. चार महिन्याचे लेकरं घेऊन मांडीवर बसलेली माता माऊली आईचं सगळं डोकं फुटलं आणि चार महिन्याच्या मुलाच्या अंगावर रक्त पडायला लागलं. इतका अमानुषपणे हल्ला का केला याचं उत्तर आणखी नाही मिळालं नाही. हल्ला आमच्यावर झाला. 307 आणि 120 सारख्या कलमा आमच्यावरच लावल्या. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागितलं म्हणून आमच्यावर हल्ला केला का? आणि शांततेत आंदोलन केलं म्हणून आमच्यावर हल्ला केला का? आमचं नेमकं काय चुकलं की तुम्ही इतका भयानक हल्ला घडून आणला? पण धाडस द्यावं लागेल त्या माता माऊलीला. हॉस्पिटलमधून फोन आले आणि सांगितलं, दादा आता रक्त सांडलंय, आता नाही हटायचं. आणि आजही ते आंदोलन शांततेत सुरू आहे. तो हल्ला अंतरवालीवर नव्हता, तो समस्त मराठा समाजावर झालेला हल्ला होता. म्हणून मराठा एका ताकदीनं एकजूट झाला. मग मराठा आरक्षणावर चर्चा सुरू झाली. चर्चेत आपली मागणी होती, भाऊ महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावे. पूर्वी शेतीला कुंडी म्हणलं जायचं, सुधारित शब्द आला शेती. जसं की पहिल्यांदा हॉटेल म्हणायचे, आता त्याला रेस्टॉरंट म्हणायला लागले. सुधारित शब्द
चपलेला पहिल्यांदा पायतान म्हणायचे, आता चप्पल म्हणायला लागले। कुणबी हा शब्द देशभर होता, फक्त त्याचा सुधारित अर्थ झाला शेती। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे ही आपली मुख्य मागणी। दोन, कुठली जात किंवा कुठलाही समूह आरक्षणात जर यायचं असेल तर ती मागास सिद्ध असायला लागती। मराठा समाज 12-13% मागास होता सिद्ध आहे, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही। माझं चुकत असेल तर मला दुरुस्त करा, माझं अज्ञान घालवा। मी जे सांगतो आता जे मी सांगतो ते ऐका। मंडल कमिशनला 3 कामं सांगितली। मंडल कमिशन 88-89 ला गठीत झाला आणि ओबीसीला आरक्षण द्यायचं ठरलं। व्यवसायानुसार जाती झाल्या, त्यानुसार ओबीसींना आरक्षण द्यायचं ठरलं। मंडल कमिशनला 3 काम सांगितले, त्यातलं पहिलं, ओबीसीची यादी तयार करा, ज्या ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्यांची यादी तयार करा। दोन, ओबीसीची जनगणना करा। 3, ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या मागास सिद्ध करा। मंडल कमिशननं यातलं एकही काम केलं नाही। पूर्वीची ओबीसीच्या यादी उचलली, 1931 इंग्रजांना केलेली ओबीसीची जनगणना उचलली आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवली। लोकसंख्या मंडळ कमिशन 28% दाखवली, ओबीसींना 14% आरक्षण दिलं। एकही जात मागास सिद्ध न करता म्हणून आम्ही चर्चेदरम्यान सरकारला सांगितलं, आम्ही तुम्हाला 4 दिवस देतो, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। त्यांनी सांगितलं 4 दिवसात होणार नाही, कारण कायदा पारित करायचा म्हणलं तर 1 दिवसात होतो, पण तो त्याला जर चॅलेंज झालं तर मग पुढं काय, तो जर टिकला नाही तर आपण 1 महिन्याचा वेळ द्यावा आणि तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण देतो। आम्ही सांगितलं नाही, नाही का ते पण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो। व्यवसायानुसार जाती ठरल्या आणि मराठा आणि कुणबी एकच असलेले हजारो पुरावे तुम्ही ते घेऊन 1 दिवसात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ शकता म्हणून 4 दिवस। मराठा समाज 12-13% मागास सिद्ध झालाय, पुन्हा तुम्ही कायदा पारित 1 दिवसात करू शकता म्हणून 4 दिवस। आले माझ्याकडे पुरं, म्हणले असं होणार नाही, कायदा पारित करायचा असेल तर आधार लागतो आणि आधार दिल्याशिवाय कायदा पारित होत नाही, म्हणलं जमणार नाही। भाऊ परत वापस गेले, 2-4 दिवसांनी परत आले, त्याला दमत नव्हता निघा, सनाट यायचे सनाट जायचे, इमानच होतं वाटतं त्यांचं। आम्हाला व्यासपीठावर बसू सुरू तर आमच्या आधी टाकायचे व्यासपीठावर। 4 दिवसानं वापस आले, म्हणले आता 20 दिवस द्या, म्हणलं तुमचं मन नाही जमायचं, 20 भी नाही। परत 2-4 दिवसांनी आले, म्हणले आता 12 दिवस द्या, म्हणजे पहिल्याचा सौदा केल्यासारखं सुरू केलं, म्हणलं नाही जमणार, कारण तर सांगा कशाला पाहिजे। पण मराठ्यांचं नशीब इतकं बळकट आहे यावेळेस की मुंबईमध्ये एक बैठक झाली,
सत्ताधाऱ्यांसह सगळे पक्ष एकत्र आले आणि ठराव पारित केला आणि तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण देण्यास तयार आहोत, एक महिन्याचा वेळ द्यावा। कागद घेऊन आमच्याकडे निघाले ठरावाचा, त्यांच्या डोक्यात असं असावं अशी शक्यता आहे। काय मराठा समाज वेळ देत नाही, मी ते म्हणायची येडचे मी हे काय जी येळ देत आहे असा डाव असावा। मग आपण कायदा पारित करायचा ते टिकलं नाही, आम्ही काय करावं म्हणजे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं असा त्यांचा डाव असण्यास शक्यता। त्या लढला मराठा डाव येतात का तुम्ही मराठी डावत नाही बघितले आणखी त्याला यायच्या आत आणि मराठा समाजाची बैठक घेतली आणि मराठा समाजाला विचारलं याला वेळ द्यायचा का। मराठे गेले पुढचे ते म्हणले 40 वर्ष गेले समजा एक महिना आणि त्या लमयतच नाही आमचं ठरलेलं त्यांना दणाच आले व्यासपीठ म्हणले आता एक महिन्याची वेळ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो। आम्ही त्यांना सांगितलं 30 दिवसाऐवजी आम्ही तुम्हाला 40 दिवस देतो पण आता आरक्षण नाही म्हणायचं नाही।